श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाले असून येत्या रविवारी या पुरस्कारांचं वितरण सोहळा संपन्न होणार आहे। श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत। रविवार दिनांक 26 डिसेंबर रोजी दुपारी 12:30 वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश कासट यांनी दिली आहे। पत्रकार दिनाचे औचित्य साधून दैनिक वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांचा आदर्श पत्रकार पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे। पुरस्काराचं हे 5वं वर्ष आहे। रविवार दिनांक 26 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 12:30 वाजता पत्रा तालीमजवळ सळई मारुती मंदिर येथील सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे। प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे, पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर, सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ सुरेश पवार, नीलकंठ कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन चंद्रकांत तापडिया, नीलकंठ कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक धनराज नोगिया, लोकमेचे अकॅडमीच्या संचालिका शर्मिला जंगे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। हा पुरस्कार किरण बनसोडे लोकवार्ता, प्रशांत जोशी संचार, सादिक इनामदार पुण्यनगरी, राजेश कुलकर्णी इन न्यूज चॅनेल, संतोष आचलारे पुढारी, आप्पासाहेब पाटील लोकमत, माधवी कुलकर्णी दिव्य मराठी, प्रेमिला चोरगी सकाळ आदी पत्रकारांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे। सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे। या सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन संस्थापक महेश कासट, संतोष अलकुंटे, मल्लिकार्जुन यनपे, नितीन कुलकर्णी, दीपक बुलबुले, अभिजित होनकळस, शुभम हंचाटे, गणेश येळमली यांनी केलं आहे।